पवन भैया महाडिक यांच्या रस्ता रोको आंदोलनाला अखेर यश। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज बंद न करण्याचे दिलेले आश्वासन। मोहोळ, पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन तोडल्याबद्दल टाकळी सिकंदर येथील चौकात सर्व शेतकऱ्यांचे पवन भैया महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जनहित शेतकरी संघटना, प्रहार संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना व पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांच्या समवेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। कालच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांनी कोणाचीही वीज कनेक्शन तोडू नये असा निर्णय दिला होता, तरी सुद्धा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन तोडल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तब्बल 2 ते 4 तास राज्यमार्ग पंढरपूर ते सोलापूर रस्ता अडवला होता। संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या सर्वच अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते। संतप्त झालेले शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम दिसत होते, तरी संबंधित वीज वितरणचे अधिकारी काळवांदे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत 8 तास वीज सुरू राहील व यापुढे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही असे आश्वासन दिले। यावेळी पवन भैया महाडिक, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकरण भैया देशमुख, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे छगन पवार, प्राध्यापक संग्राम चव्हाण, नितीन चव्हाण, संदीप देवकते, राजाराम बाबर, भारत पाटील, संतोष चव्हाण, झाकीर मुलाणी, शिवाजी लोमटे, माजी पसमिती सदस्य चंद्रकांत वनकळस, संतोष बचुटे, रामा चव्हाण, भीमा परिवारातील सर्व मान्यवर, तसेच वीज वितरण कंपनीचे मोहोळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी पवार, पंढरपूर विभागाचे वरिष्ठ अधिकारी बुतडा, सिद्धेश्वर ममाणे, सोलापूरचे वरिष्ठ अधिकारी काळवंदे, सर्व अधिकारी उपस्थित होते व टाकळी सिकंदर, पुळूज, पुळुवाडी, नळी, आंबेचिंचोली, विटे, पोहरागाव, खरसोळी, तारापूर, पंचक्रोशीतील आदी सर्व मान्यवर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझ्याबरोबर माझे सहकारी म्हणजे बाळासाहेब देशमुख असतील, संग्राम चव्हाण सर असतील, छगनराव पवार असतील, राजाभाऊ बाबर असतील, शंकरगावचे सर्व मंडळी असतील, पुळूजगावचे सर्व मंडळी असतील, या सर्वांच्या साथीत आम्ही एक शेतकऱ्यांची व्यथा म्हणजे विमा कारखान्याच्या सर्व पंचक्रोशीतली जेवढी शेतकरी असतील त्या सर्वांचं मी पहिला आभार मानतो आणि या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं एक अभिनंदन करतो। आमचं गेली 2 महिने झालं या आंदोलनाला एक वेगळी दिशा दिली होती, कुठल्या तर अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारामुळं 2 तास लाईट गेली 2 महिने झाले शेतकऱ्यांना सगळ्यांना मिळत की लाईट, आज आमच्या सगळ्या आंदोलनाला यश आल्यामुळं पूर्वपदावर आहे त्या पद्धतीनं लाईट या आंदोलनाला ज्या पद्धतीने जेवढं समाधान व्हायला पाहिजे होतं ते बऱ्यापैकी आहे। सगळ्याच मागण्या काही मान्य केल्या नाहीत पण कुठंतरी एक लोकशाही सगळ्यांचा हाल होत आहे, त्याच्यामुळे आम्ही पण 2 पावलं मागे सरतो त्या आंदोलनाला आम्ही थांबलो म्हणून। शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? अशाच पद्धतीने एकजुटीनं राहिलं तर अजून काय काय बरेचसं काहीतरी या जिल्ह्यामध्ये करता येईल, बाकी काय नाही। शेतकऱ्यांविषयी चांगला निर्णय घेता येईल। शेतकऱ्यांचा जो प्रश्न सुरू होता त्याबद्दल आज टाकळी सिकंदर चौकामध्ये आंदोलन छेडण्यात आलं होतं। या आंदोलनासाठी सर्व शेतकरी संघटना, जनहित शेतकरी संघटना, रयत क्रांती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना आणि सोलापूर जिल्हा किसान काँग्रेस संघटना या सगळ्या संघटना या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि या ठिकाणी अधिकारी यायला 3 तास लागले ही दुर्दैवी बाब आहे, मात्र आल्यानंतर चर्चेतून प्रश्न सुटला, शेतकऱ्यांना सलग 8 तास वीज देण्याचं त्यांनी कबूल केलं, 2 तास लाईट शेतकऱ्यांना दिली जात होती कुठल्याही आदेशाशिवाय, कुठलीही ऑर्डर नसताना त्यांनी 2 तास लाईट सोडून शेतकऱ्यांना अडवून करून शेतकऱ्यांची लाईट बिल वसुली, वीज बिल वसुली चालू होती की जे बेकायदेशीर आहे। परंतु आज आमच्या आंदोलनामध्ये जी प्रमुख मागणी होती ती 2000 शेतकऱ्यांच्या साक्षीनं त्यांनी मान्य केली आणि आम्ही हे आंदोलन शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळं यशस्वी। रोडला जे आंदोलन झालेलं आहे तर तिथे त्यांच्या मागण्या आहेत आणि शेतीपंपाच्या लाईटच्या तासांबद्दल जे काही मागणी आहे तर आपण त्यांची शेतीपंपाची जी लाईट आहे ती 8 तास चालू राहणार आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये काही बदल होणार नाही आहे। आणि नेहमी जसे काही वरून काही इन्स्ट्रक्शन आले लाईट बदल येणार नाही, 8 तास ती राहणार आहे चालू, पण इतर काही असेल तर मग ते त्यानुसार ते बदल होतील, मग 8 तास ही फिक्स आहे।